नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून एक साधा ॲबॅकस बनवणार आहोत प्रथम ॲबॅकस म्हणजे काय हे समजावून घेऊया ॲबॅकस हे मोजणी करण्याचे एक साधन म्हणून ओळखले जाते प्राचीन काळापासून हे साधन अनेक देशांमध्ये दे वापरले जात आहे हिंदू अरबी अंक पद्धतीचा अवलंब करण्याआधी प्राचीनकालीन पश्चिम आशिया युरोप चीन आणि रशियामध्ये याचा वापर करण्यात आला होता ऍबॅगस नेमके मूळ अद्याप माहिती नाही साधे अॅबॅगस बनवण्यासाठी आपल्याला रबरी फ्लिपफ्लॉप किंवा रबर शीट लाकडी काड्या आणि रंगीबेरंगी मणी यांची आवश्यकता आहे सर्वप्रथम खिरे किंवा कोणत्याही टोकदार साधनाचा सा वापर करून रबरी शीटमध्ये समान अंतरावर पाच छिद्रे करा स्टँड तयार करण्यासाठी छिद्रांमध्ये पाच लाकडी काड्या रोवा आता सर्वात उजव्या बाजूच्या लाकडी काडीत मणी घाला इथे एक मणी एक हे मूल्य दर्शवतो दुसरा मणी दोन हे मूल्य दर्शवतो आणि तिसरा मणी तीन हे मूल्य दर्शवतो या काडीमधील प्रत्येक मणी एक हे मूल्य दर्शवेल आणि म्हणूनच ते सर्व मण्यांसाठीचे एकक -एक स्थान आहे या एकक स्थानी फक्त नऊ मणी ठेवता येतात आता इतर वेगळ्या रंगाचे नऊ मणी घ्या आणि त्यांना दुसऱ्या लाकडी काडीमध्ये एक एक करून ठेवा येथे मण्याचे मूल्य दहा आहे आणि म्हणून हे दशक स्थान आहे दुसऱ्या गाडीमध्ये आपण फक्त नऊ मणी ठेवू शकतो त्याचप्रमाणे आपण वेगळ्या रंगाचे नऊ मणी घेऊ शकतो आणि त्यांना तिसऱ्या काडीमध्ये एक एक करून घालू शकतो येथे प्रत्येक मण्याचे मूल्य शंभर असेल त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी नऊ मणी चौथ्या आणि पाचव्या काडीमध्ये म्हणजेच हजार आणि दहा हजार या स्थानी ठेवू शकतो अशा प्रकारे आपण साध्या अभ्यास वापरून स्थानिक मूल्य शिकू शकतो येथे तुम्ही पाहू शकता की सर्व पाच काड्यांमध्ये फक्त प्रत्येकी नऊ नऊ मणी आहेत जे एक ते दहा स्थानापर्यंत स्थानिक मूल्ये दर्शवतात आता तुम्ही तुमच्या मित्रासोबत हे साधे व्यास वापरून गणिताचे खेळ खेळू शकता तुम्ही प्रत्येक काडीमध्ये अंदाजे काही मणी ठेवा आणि तुमच्या मित्राला त्यांच्या मूल्यांचा वापर करून सर्व मण्यांच्या एकूण मूल्याची गणना करण्यास सांगा येथे सर्व मण्यांची किंमत त्रेसष्ट हजार पाचशे त्रेचाळीस आहे आता तुमचा मित्र काड्यांमधील मण्यांची पुनर्रचना करेल आणि तुम्हाला सर्व मण्यांची एकूण किंमत त्यांच्या स्थान मूल्यानुसार मोजण्यास सांगेल येथे मण्यांची एकूण किंमत छप्पन हजार दोनशे चार आहे काडीमध्ये कोणतेही मणी नाहीत म्हणजे मूल्य शून्य आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे साधे अभ्यास नक्की आवडले असेल साधे साहित्य वापरून तुम्ही देखील तुमच्या घरी असेच एक ऍपॅकच बनवू शकता धन्यवाद